सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। कुरुंदवाड येथील रखडलेली पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा, अन्यथा शोले स्टाईल ने आंदोलन करणार आप्पासाहेब भोसले। कुरुंदवाड नगर परिषद मार्फत 15 कोटीची बंद अवस्थेत रखडलेली पाणीपुरवठा योजना तात्काळ उपाययोजना करून पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करावी, अन्यथा या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीने दिला आहे। कुरुंदवाड नळपाणी पुरवठा योजनेचे 10% काम झाले आहे, तर बाकीचे काम अपूर्ण असून 8 ते 10 वर्ष झाली हे काम बंद अवस्थेत आहे। या योजनेसाठी शासनाकडून 15 कोटी रुपये मंजूर झाले असून हे काम तात्काळ सुरू न झाल्यास हा निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे। यासाठी येत्या 8 ते 10 दिवसात या संदर्भात तात्काळ निर्णय न घेतल्यास शोले स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीने दिलाय। कुरुंदवाड नळपाणी पुरवठा योजना ही गेली 10 वर्षे झाले मंजूर होऊन, ही गेली 10 वर्षे होऊन सुद्धा नळपाणी पुरवठा केवळ 10% काम झालेले आहे आणि ही योजना बंद पडलेली आहे। आज त्या नळपाणी पुरवठा योजनेचे जवळजवळ 7.5 कोटी पैसे ह्या शिल्लक आहेत, त्याचे व्याज जवळजवळ 2.5 ते 3 कोटी व्याज झालेले आहेत। सध्याची नळपाणी पुरवठा योजना ही 15 कोटीची योजना आहे, परंतु आज 10 वर्षे झाल्या गावाला पाणी मिळत नाही, स्वच्छ मुबलक पाणी मिळत नाही आणि ह्या गावाच्या प्रशासनाच्या व इतर चुकीमुळं हे नळपाणी पुरवठा योजना रखडलेल्या आहे। जो का ज्या विष्टाकर कंपनीने हे काम घेतलेलं आहे, हे मुळात अंडरग्राउंड गटरीचं काम करणारी कंपनी आहे। ही जे ब्लॅकलिस्टमध्ये गेलेलं आहे पुण्याला, इचलकरंजीला ब्लॅकलिस्टमध्ये गेलेलं आहे, जयशिंगपूरला ब्लॅकलिस्टमध्ये गेलेलं आहे, असे असताना सुद्धा ह्या कंपनीला काम ह्या नगरपालिकेने दिले कसं असं आम्ही सवाल करत आहे। तरी आत्ता आम्ही हे आज मुख्याधिकाऱ्यांना आज निवेदन देऊन आज आम्ही असे आज घोषित करतो की हे पाणी नळपाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करावी। काय लिटिगेशन असले त्यांचं काय कुणाचं काय असलं त्यांनी तात्काळ मिटवावं आणि हे नळपाणी पुरवठा चांगल्या कंपनीला द्यावा आणि सुधारित नळपाणी पुरवठा सुरू करावी अशी आज कुरुंदवाडच्या वतीने मी कुरुंदवाड शहराच्या वतीने शहर बचाव कृती समितीच्या वतीने मागणी करत आहे। शहराला चांगले व स्वच्छ पाणी मिळावे अशी अपेक्षा आज मी करीत आहोत। आज कुरुंदवाड नगरपालिकेचा पाणी पुरवठा मंजूर होऊन 10 वर्षे झाले, अनेक आंदोलन झाली, अनेक हे झालं, रस्ता रोको झाला, मोर्चे झाले, उपोषण झालं, तरीसुद्धा या शासनाला जाग येत नाही। या अशा कंपनीला हिने कॉन्ट्रॅक्ट दिल्या की ती कंपनीच गेटबार आहे आणि कंपनीचा मालक पण गेटबार आहे। हे जर आज कुंडवाड गावाच्या कुंडवाड नगरीच्या लोकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी जर नाही मिळालं तर ही समिती कुंडवाड बचाव कृती समिती ही शोले टाकी शोले पिक्चर टाईप पाण्या टाकीवर उभारून जेवढ्या या निवेदनात जेवढ्या सहाय्यानी सहाय केलेले जेवढे सगळे आहेत तेवढे सगळे आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही आम्ही, हे शासनानं नोंद घ्यावी। या निवेदनावर सुनील कुरुंदवाडे, सिकंदर सारवान, अभिजित पवार, आप्पासाहेब भोसले, अर्षद बागवान, विलास उघडे, शैलेश होरा, महेंद्र माळगे, संभाजी घोरपडे आदींच्या सह्या आहेत। महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।